आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वजधारी न्यूज. विट्यात बसस्थानकावर सापडलेल्या संशयिताची सांगली सिव्हिलला रवानगी. लोकांच्यात अफवांचे पीक. आज सकाळी विट्या बसस्थानकाजवळ सापडलेला संशयित रुग्ण सांगली सिव्हिलला पाठवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुकाभर अफवांचे पीक उसळले आहे. विटा बसस्थानकावर दोन रुग्ण सापडले आणि त्यातला एक पळून गेला अशी अफवा तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली आहे. याबाबत तहसीलदार यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे काही परदेशातनं दुबई किंवा लंडन या ठिकाणावरनं जी व्यक्ती येतात त्याच्यामध्ये त्यांची माहिती प्रशासनाला तातडीने मिळणं आवश्यक आहे. ज्या प्रशासनाला समजल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जाऊन त्यांची आरोग्याची तपासणी करून त्यांना जर तसे सिम्पटम्स सर्दी खोकला किंवा इतर काही प्राथमिक लक्षणे लक्षात येत असतील तर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात येत आहे. सकाळीच एक अशी व्यक्ती बाहेर ठिकाणावरून आलेली निदर्शनास आलेली त्यांना कुठल्याही एकत्रित न समाजात न मिसळून देता तातडीने त्यांना वैद्यकीय पथक पाठवून त्यांची तपासणी करून त्यांना प्राथमिक लक्षणे असल्याने त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आता सध्या विट्यामध्ये आता एक संशयित रुग्ण आलेला आहे. तो दुबईवरून आलेला आहे. दुबई नंतर तो कलकत्त्याला गेलेला आहे आणि कलकत्त्यावरून तो नंतर केरळमार्गे विट्यात आलेला आहे. आणि विट्यात आल्यानंतर त्यांना स्टँडच्या जवळपास ताप, खोकला, डोकेदुखी आणि दम लागणे अशा प्रकारचे जे सिम्पटम्स आपण जे गृहीत धरतो आहे, संशयित धरतो आहे, अशा प्रकारचे सिम्पटम्स सकाळी आम्हाला अराउंड 1:30 दरम्यान तहसीलदार साहेबांचा, आपले शेळके साहेबांचा फोन आला. त्यानंतर आमची जी सर्व यंत्रणा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि तालुका वैद्यकीय अधिकारी तालुक्यामध्ये जी सतर्क आहे ते कळाल्या आम्ही लगेच आमचे जी टीम आम्ही तयार केलेली आहे ही जी आत्ता करोना व्हायरससाठी जी आहे कोविड जी आहे 19 ही जे याच्यासाठी जे आपल्याला लढाई आता लढायची आहे त्याच्यासाठी जी ज्या टीम्स तयार केले त्यातली पहिली टीम जी आमचे सोळशे जे आहेत MPW ते तिथं इमिजिएट तिथं जाऊन त्या पेशंटला त्यांनी पहिल्यांदा लगेच अटेंड केल्या लगेच आम्ही आमच्या डॉक्टरना बोलवलं. डॉक्टरनी तो पेशंट लगेच अटेंड केला, बघितलं लगेच आणि सर्व तपासणीअंती असं लक्षात आलं की हा थोडासा संशयित वाटतो आहे, तसं निश्चित सांगता येत नाही. मग लगेच आम्ही पोलीस डिपार्टमेंटला फोन करून 108 फोन करून लगेच सतर्क करून तो रुग्ण आहे तो आत्ता सध्या सिव्हिल हॉस्पिटल सांगलीला आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठवलेला आहे. त्यावर तिथेच त्याची तपासणी करून त्याला सांगली सिव्हिलला पाठवण्यात आले. सदरचा संशयित हा दुबईहून आलेला असून तो सध्या सांगली सिव्हिलला वैद्यकीय पथकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार शेळके यांनी दिली. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.